ओम नमो नारायणा नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रामध्ये मकर संक्रांतीचा विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान दान तसेच सूर्यपूजनाचे विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो मित्रांनो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी तेरा जानेवारीला भोगी आहे तर चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे व पंधरा जानेवारीला किंक्रांत साजरी केली जाते मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भोगी मकर संक्रांत किंक्रांत तसेच लहान मुलांचे बोर बोरणान याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने ते साजरी करायचं कोणत्या चुका टाळायच्या आहेत याविषयी संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तेरा जानेवारी रोजी भोगी साजरी केली जाणार आहे मित्रांनो असे म्हटले गेले आहे की जो न खाई भोगी तो राहील सदा रोगी हो यातून या, या भोगीचे आरोग्यविषयक महत्व स्पष्ट दिसून येते भोगी म्हणजेच आनंद घेणारा आनंद देणारा सण या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे या दिवशी सकाळी उठून अभ्यंगस्नानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ नक्की टाकावे असल्यास थोडे गंगाजल ही त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याने आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य लाभत असते तसेच या दिवशी भोगीची भाजी केली जाते त्यामध्ये मग वाटाणे गाजर वांगी पेरू तीळ वालाच्या शेंगा सध्या निघणारे जी पिकं आहेत त्याची एकत्रित भाजी केली जाते त्यात तिळाचा कोट टाकला जातो त्याचबरोबर तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी देखील केली जाते तसेच या दिवशी मुगाच्या डाळीच्या खिचडीचे हे विशेष महत्त्व आहे मुगाच्या डाळीच्या खिचडीचे दानही केले जाते या दिवशी सवासिनींना जेवणास बोलवले जाते तसेच या भाजीचा नैवेद्य देवांना व सूर्यनारायणास दाखवला जातो अशा पद्धतीने भोगी मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते आता आपण चौदा जानेवारी शुक्रवार रोजी येणारी मकर संक्रांतीविषयी जाणून घेऊया तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे व सर्वात अगोदर स्नानादिनित्यक्रम निवृत्त झाल्यानंतर सूर्यनारायणाचं जल अर्पण करायचं आहे त्या जलामध्ये आपल्याला कुंकू तीळ गुळ तसेच फूल गंगाजल टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे व अर्घ्य देत असताना ओम भास्कराय नमः ओम सूर्याय नमः असा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर तिळ व गुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तसेच या दिवशी सुगड पूजनालाही विशेष महत्त्व आहे या दिवशी पाच किंवा सात सुगडं धान्याने भरली जातात त्याचे पंचोपचार पूजन केले जाते तसेच पूजन झाल्यानंतर आरती करून घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते पूजन झाल्यानंतर त्यातील एक सुगड तुळशीत ठेवले जाते आणि एक सुगड देवाजवळ ठेवले जाते व उरलेले सुगड हे सुवासिणींना वान म्हणून दिले जातात तसेच या दिवशी महिला आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात व तिळगुळ वाटपाबरोबरच वस्तू भेट देतात या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी तिळगुळ वापरून तिळाची चटणी तिळाचे वडे तिळाचे लाडू तिळगुळाची पोळी याचा नैवेद्य बनवतात तसेच संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान करायची प्रथा आहे या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात तसेच नवीन कपडे घातले जातात आणि संध्याकाळच्या वेळी मुलांना लहान मुलांना आपल्या घरी बोलवले जाते त्यावेळी एका भांड्यामध्ये चुरमुरे तीळ गूळ बोर साखर फुटाणे ऊस चॉकलेट असे एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून त्याचा अभिषेक करतात त्यावेळेचा क्षण मुलांसाठी खूपच आनंदायी असतो हे बोरनान घालण्याचे कारण म्हणजे या कालावधीत वातावरण बदल होत असतो आणि त्या बदलत्या वातावरणाचा लहान मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून या काळात मिळणारे पदार्थ जसे बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकतात व ती मुले आनंदाने वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी मुलांचे शरीर सदृढ बनते त्यामुळे आपण हे बोरनान नक्की करावे मित्रांनो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या दिवशी किंकरासुराचा वध झाला होता आणि त्याच्या नावावरूनच याला किंक्रांत म्हटले जाते आणि याच्या किंकरासुराच्या जाजातून मुक्त झाली होती म्हणूनच या दिवशी किंक्रांत म्हणून पाळले जाते या दिवशी शुभ कार्य टाळले जातात या दिवशी असे मानले जाते की स्त्रियांनी शेणात हात घालू नये तसेच भोगीच्या दिवशीची शेळी भाकरी राखून ठेवावी व ती त्या दिवशी खायची आहे केरकचरा काढण्यापूर्वी आपण वेणी घालायची आहे व दुपारी हळदी कुंकू कार्यक्रम करायचा आहे तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या पर्वामध्ये भोगी मकर संक्रांत बोरनान व किंक्रांत आपण साजरी करायची आहे तर मित्रांनो आपली मागची माहिती आपल्याला कशी वाटली कोणासाठी कौन कॉमेंट करा आवडल्यास लाईक करा याच्यावर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद